मग किती टक्के वाढला? किती टक्के वाढला त्या वर्षासाठी? बोलता तुम्ही राव आम्हाला ना तुम्ही हो तुम्ही पण व्यवस्थित बोलायचा. आम्ही विचारतो दोन मिनिट माणसाला एक महिना जरी टॅक्स भरायला उशीर झाला महिन्याला 2% व्याज आहे म्हणजे वर्षाला 24% आम्ही त्याला नाही म्हणत नाहीये अहो आम्ही त्याला नाही म्हणत नाहीये परंतु मला तुम्ही सांगा आज जो टॅक्स वाढवलाय तुम्ही एक साईडला म्हणताय की तुम्ही भाड्यावर आधारित कर तुम्ही आकारताय आणि दुसरीकडे तुम्ही मूल्यावर आधारित कशावर करयोग्य मूल्य हा ना मग भाड्यावर आधारितच करो पण आहे ना सर तुम्हाला माहितीये का आता तुम्ही दरवर्षी 10% वाढवणार आहे पुढच्या 4 वर्षात दरवर्षी 10% वाढवणार आहे ना बरोबर आहे ना मग 4 वर्ष किती आले 40% झाले ना अहो मॅडम ऐका ना दरवर्षी वाढीव 10% घेणार आहे का नाही तुम्ही अहो 4 वर्षाला मिळून आहे ऐका ना आता 4000 रुपये वाढले असेल एखाद्याचे त्याला 4 वर्ष 16000 रुपये भरायला लागणार आहे का नाही बरोबर आहे ना मग किती टक्के वाढला किती टक्के वाढला बोलता तुम्ही राव आम्हाला ना तुम्ही हो तुम्ही पण व्यवस्थित बोलायचा आम्ही विचारतो आम्ही बोलतो जास्त बोलती का तू हो जाऊ द्या तुमच्या कामगाराला नीट सांगा नाही करील मी लोक तुम्ही चुकीचं काम करता परत आम्हाला म्हणता उत्तर दे याची खाली परत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.